सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला ताली हा सिनेमा गाजतोय गौरी सावंत या तृतीयपंथीयाच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरलाय या सिनेमात तृतीयपंथीयांच्या समस्या त्यांना जीवन जगताना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं यावर प्रकाश टाकण्यात आलाय तृतीयपंथीयांची एक महत्वाची अडचण सोडवण्याचं काम न झालंय असं नेमकं काय घडलंय का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा साधारणतः आपण कुठल्याही रुग्णालयात गेलो की तिथे महिला आणि पुरुषांसाठी असे वेगवेगळे वॉर्ड पाहायला मिळतात अशातच एखादा तृतीयपंथीय रुग्णालयात उपचारासाठी आला की त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं कोणत्या वॉर्डमध्ये त्याला ॲडमिट करून घ्यावं हा प्रश्न रुग्णालय प्रशासनापुढे असतो आणि हाच प्रश्न आता ससून रुग्णालयाने सोडवलाय पुण्यातल्या ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आलाय तृतीय पंथीयांच्या आरोग्यविषयक समस्या वेगळ्या आहेत त्यांना उपचार घेण्यासाठी अनेक समस्या असतात योग्य तसं समाधान त्यांना मिळत नाही आणि हीच बाब लक्षात घेऊन ससून रुग्णालयात तृतीय पंथीयांच्या उपचारासाठी नव्या अकरा मजली इमारतीमध्ये एक स्वतंत्र वॉर्ड सुरू केला गेला आहे यामध्ये सुरुवातीला पंचवीस खाटांची व्यवस्थाही करण्यात आली आहे नुकतंच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते याचं उद्घाटनसुद्धा झालं आहे याबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर नेमकं काय सांगतायत पहा मी बऱ्याच वेळा वर्तमानपत्र असतो की ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे रुग्ण दगाव आहे आणि याच्याने शासनाची प्रतिमा बलिन होत असते तर शासनाने त्याचे धोरण जाहीर केलेलं आहे की प्रत्येकाला राईट टू हेल्थ या डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे मग याच्यासाठी काय करता येईल तर मी जरी डीन असतो तरी मी स्वतः डॉक्टर आहे जोपर्यंत आपण स्वतः काम करत नाही जर आपण केलं की बाकीचे सगळे करायला लागतात मग मी ओटीमध्ये जातो मग मी सध्या नाही आहे सर्जरी केल्या तर रुग्णांचाही फायदा होतो मुलांनाही शिकायला मिळतं आणि काही गोष्टी माझ्याकडून अध्यापासवही शिकू शकतात आणि स्वतः आपण हॉस्पिटलमध्ये दिवसभर काढल्यामुळे जे पेशंट केअर असते जी मोठो आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलकडून ती चांगली होते म्हणजे जो गोरीब गोरगरीब रुग्ण आमच्या हॉस्पिटलला येतो त्याला असं वाटता कामा नये की पैशां अभावी त्याला वेगळ्या दराची ट्रीटमेंट मिळते जेव्हा त्याला लक्षात येतं की कुठेही जा ही ट्रीटमेंट आणि बाहेरची ट्रीटमेंट ही सारखी इन होणं चांगली आहे हो आणि मोफत आहे ती शासनाच्या माध्यमातून नक्कीच शासनाचं जी प्रतिमा आहे नक्कीच जनमानसात चांगली होते असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डिजिटल